त्या चिमणीनं ना त्याच्या पक्ष्यासाठी खाव वाटलंय, पण मी इथं चहा ठेवते ना किचन मध्ये, त्यामुळे ती बाहेरच थांबले. किती छान ना. सगळ्यात आधी ना सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. तर छान देवपूजा वगैरे झाली, आज पौर्णिमा आहे. आज आईची पण पौर्णिमा आहे उपवासाची, तर आपली वटपौर्णिमा पण आहे. तर पुरणपोळीची स्वयंपाकाची आता घाई असणार आहे का, तर कोण लवकर रेडी होणार आहे आणि कोण लवकर जाणार याची थोडी स्पर्धा असतेच. तर आम्ही सगळ्या जावा मिळून वगैरे जातो, एक टाईम ठरवतो, मग आम्ही सगळे निघतो. दुसरी गोष्ट म्हणजे आज आमच्या लग्नाचे अॅनिव्हर्सरी आहे, वाढदिवस आहे. तर लग्नाचे पूर्ण 12 वर्ष पूर्ण झाले आमच्या लग्नाला, तर खूप छान दिवस गाठून आले. वटपौर्णिमा आणि लग्नाचा वाढदिवस एकदम भारी. फक्त एवढंच की सकाळी वेगळं असं काही करता येत नाही खायला नाश्त्यासाठी म्हणून, कारण की आईची पौर्णिमा असते आणि माझा उपवास वटपौर्णिमेचा राहतात हे. तर त्यामुळे ना त्यांचं ना नाश्ता भजीवरती भागवणार आहे मस्तपैकी, त्यांना कांदा भजी वगैरे करणार आहे. सई सौम्य आणखीन झोपले नाहीत, रात्रभर म्हणत होते की 12 पर्यंत जागून आई बाबांना विश करणार, पण शेवटी लहान आहेत त्यांना झोप लागली. तर आई पौर्णिमा म्हणून ना चुलीवरती स्वयंपाक करायचे म्हणून चुलीला पोतारा वगैरे दिले. तर मी त्यांना आता त्याची पूजा करून घ्यावी म्हणते, जर हळद कुंकू वगैरे लावते. चूल ओले म्हणून काय केलं, फक्त डाळ आहे ना कुकरमध्ये शिजवून घेतली, आणि कढईमध्ये ना बाहेरच पुरणाचा चटका वगैरे घेऊन ठेवते, चुलीवरतीच पटापटा होईल. आणि यांच्या नाश्त्यासाठी भजीचं पीठ वगैरे मळून घेतले. तर चला सगळ्यात आधी ना चुलीला पोतारं दिले, तर आईनं त्याची पूजा करून घेते मी आधी, म्हणजे चूल पेटवायला बरं पडेल मला. आईने ना सकाळ सकाळी चुलीला मस्त पोतारा दिले, तर काही ठिकाणी वाळून गेले तर काही ठिकाणी वळले, चुलीजवळच वळले. तर आता मी पेटवणार आहे आधी चूल आणि पटापट कामं करून घेणार आहे. त्यांच्यासाठी ना नाश्त्याला म्हणून गरम गरम भजी पण तळून घेते, आणि डाळ पण शिजले ती पण बाहेर आणले, आणि कुरडे पापड्या पण लागलंच तळून घेते, गडबड व्हायला नको. परत बाकीची कामं पुरणपोळीचे वगैरे पटापट करता येतं. परत भाताला पण मी चुलीवरच ठेवणार आहे, निम शिजून परत त्या कोळशाच्या शेगडीवर ठेवून द्यायचं. पण छान शिजले, कढईत आटले जी येळवणी काढून घेणार, परत मग ह्यात काढणार. तर भजीचं पीठ आणि पापड उडदाचं कुरडी पापडी आटली बाहेर. नेहमी ना काहीतरी असं घरात खास निमित्त, वाढदिवस कर किंवा अॅनिव्हर्सरी जर असेल ना काहीतरी काही नवीन बनतं, पण माझ्या आणि आईच्या उपवासामुळं ते शक्य झालं नाही, त्यामुळं बघ कांद्या भजीवरच भागलं. लगेच होऊन जातं येळवणी वगैरे काढले. तर आमच्यासाठी ना कांदा आणि टमाटरना आतून असं वापरून घेतलंय, कांदा व्यवस्थित वापरलाय, वरचा आता साल काढणार. तर टमाटर आत टाकू शकत नाही, टमाटरना नाजूक असतो, तर टमाटर फक्त मी असंच गरम करून घेणार. फरशी वगैरे पुसून सगळी झाली का, तर सई सोम्या उठायच्या अगोदर फरशी पुसलेलं ठीक असतं. तर सई गेलेली आंघोळीला, तर लगेच फरशी पुसून घेतली. तर फटाफट पुरून वाटून ना भाताला ठेवणार आहे आता चुलीवरती. सई आणि परी म्हणतात की आई तुझ्यासाठी आज धबल धमाका आहे, कारण की वटपौर्णिमा आणि अॅनिव्हर्सरी मुलांसाठी खरंच ना, आई वडिलांचा बर्थडे असो अॅनिव्हर्सरी असो, तर खूप कौतुक वाटतं. तर चरून चरून काहीतरी गिफ्ट आणतात आणि लपून ठेवतात, असं दोघींचं सकाळपासून चाललं आहे. तर आता पण काहीतरी गिफ्ट आणायला गेले दोघी, तर चालू दे म्हणलं त्यांचं. तर आमच्याही त्यांना बेंदूर म्हणून साजरा करतात, तर घरात दोन बैल छानपैकी ना म्हटले, आता मी त्याची पूजा करणार आहे. आणि नंतर ना फक्त आता ना कानातले वगैरे घातले, तर गावात जाण्यासाठी म्हणजे वडाला पूजा करण्यासाठी ना त्याच्यासाठी हे कानातले घातलेत. परत जाताना साडी वगैरे चेंज करेन, छान वगैरे तयार होईन, एकदम भारी वाटतं असं. आपण एकदम म्हणजे आजच्या दिवसासाठी किती दिवस आपण वाट बघतो की बाबा आज छान तयार व्हायचं आणि गावात जायचं. तर स्वयंपाक वगैरे पूर्ण झाले, तर बैलाची पूजा केली मी, फक्त आरती वगैरे लावायची, तर आधी लावून घेते आणि नैवेद्य वगैरे दाखवते, मग तुम्हाला दाखवते की बैलाची पूजा मी आज कशी केली होती. बेंदुराची पूजा मी अशी केली, तर घरात बैलजोडे छान मीच आणलेले आहेत, ह्या बैलजोडी 4-5 वर्षापूर्वी.
तर असं आईने ह्यांना फूल वगैरे घातले, तर वस्त्रमाळा वगैरे घातले बैलांना, थोडस हिरवं दिसावं बैलांना म्हणून असे कुंड्या ठेवले, रांगोळी परीनं काढले सौम्यानं, तर अशी झाली पूजा बैलाची। तर कशी वाटली? तर पूजेसाठी ना आम्ही निघालोत गावात, तर अशी तयारी केली। तर ह्या कॅरी बॅग मध्ये तांदूळ वट्टी भरायला आणि असे पुरणाचे मोदक वगैरे केले, तर सगळे तयार झाले, तर मी पण चालले। तर चला, तर अशी रेडी झाले मी आज। वडाची पूजा वगैरे फेऱ्या वगैरे घालून झालं, वडाची वाटी वगैरे भरून झाली। परत नंतर आम्ही सगळ्या बायका काय करतो, एका ठिकाणी बसून ना असं हळद कुंकू वगैरे लावून ना ते घरात आपण जे पूर्णाचे जे मोदक वगैरे बनवतो ना, तर ते वटीला मोदक, कोणी तांदूळ गहू, तर कोणी ना हरभऱ्याची डाळ वगैरे आणलेली होती, तर सगळ्यांनी आज त्यांच्या त्यांच्या अशी वटीत घालत होते, तर खूप छान। लग्नाच्या अॅनिव्हर्सरी निमित्तानं मुलांना ह्यांनी गरम गरम पिझ्झा आणले। तर सकाळी काय करता आलं नाही का, तर वटपौर्णिमा होती तर पुरणपोळीचा बेत होता, आणि सकाळ सकाळीनं ह्यांना मस्तपैकी नाश्त्याला गरम गरम भजी दिले होते, तर केक आणायला गेले होते हे सांगोला, तर इथं छान पिझ्झा आणले, तर दोघींचं कट करणं चाललंय। तर इथं परिभाऊच चाललंय पिझ्झा कट करणं। सॉस वगैरे नाही घालत का? नाही आवडत, गरम आहे का? तर यांचं चाललंय पिझ्झा खाणं। खाते की खा तुम्ही? आम्हाला ना मुलांनी पोट भरून खाल्लं ना, तर आई वडिलांना ना आमचं म्हणजे छान वाटत ना, आमचं पोट भरत कळालं का? मग खरंच सई आणि सोम्यांना डेकोरेशन खूप छान केलंय। तर देवावरचा हा दिवा आहे, तर परत मी ह्याला लावणार दिवा, तर असं छान मस्त वाटतंय हो का? छान, तर मस्त वाटतंय असं अगदी साधं सिंपल डेकोरेट, एकदम भारी। हा हे आई बाबांचा अॅनिव्हर्सरीचा केक। घरच्या घरी लग्नाचा वाढदिवस साजरा करत होतो, आणि खरंच तसं खूप छान वाटतं आपल्या आपल्या फॅमिली बरोबर वाढदिवस साजरा करला लग्नाचा तोही। तर परी ना छान ऑक्शन करते, माझं करते, परत ह्यांचा करते, तिला पण एक आनंद, एक म्हणजे एक गगनात मावत नव्हता की बाबा आपण पण कोणाला तर हळदी कुंकू लावतोय किंवा बाबाला आईला बोवळतोय, कारण नेहमी आपण मुलांना बोवळत असतो ना त्यांचा वाढदिवस वगैरे असताना, तर ती फील त्यांना येते की बाबा मी पण आता मोठी झाले। तर मी सांगत होते की तिला बाई हळूहळू का, तर आरतीचं ताट आहे ना शेवटी, तर भीती वाटते। तर सई धरली होती कॅमेरा त्यावेळेस, आता सौम्याच्या हातात कॅमेरा दिले आणि सई आले, सई पण ऑक्शन वगैरे करते। तर सईला पण छान वाटत होतं की बाबा आपल्या बाबाला वगैरे ते तांदूळ वगैरे टाकायला दिलं किती मजा येते। गुलाबजामुन बनवून ठेवलेले, तर गुलाबजामुन वगैरे भरत होते मुलं, तर छान वाटतं ना असं आपल्याला पण आपल्या लग्नाची तयारी आपलं मुलं करतात ते बघून। आणि विशेष म्हणजे ना जे टेबल वगैरे लावायचं, डेकोरेट वगैरे करायचं सगळं आयडिया ना मुलांची होती। तर बलून वगैरे कधी आणलेत आम्हाला पण माहीत नाही, दोघीच जाऊन आणलेल्या। तर आईचं पण आमचं आई म्हटलं ऑक्शन नको करायला त्यांना, तर राहू दे म्हटलं आम्ही, तर आई आम्हाला गुलाबजामुन वगैरे चारतात, तर घरीच बनवले ते मी गुलाबजामुन। तर आईने ना आम्हाला गिफ्ट म्हणून त्यांना 1000 रुपये आणि मला 1000 रुपये मोजून देत आहेत आई, एखादी नोट जास्त गेली म्हणजे, त्या दोघांना ना समान ह्यांना 1000 आणि मला 1000 देतात, आणि म्हणतात की फोटो काढ माझा व्यवस्थित। त्यामुळं आईनं पण हसायला येत होतं आणि मला पण खरंच खूप हसायला येत होतं। शेवटी त्यांचं प्रेम महत्वाचं आहे आईचं, कारण की तुझं तू आणि तुझ्या आवडीचं हॅपी बर्थडेवर्सरी आई बाबा। तर आम्ही ना केक कट करताना दोघींचा खूप कालवा होता, हॅपी अॅनिव्हर्सरी आई बाबा वगैरे चालू होत। केक बिक चारण चालू आहे ह्यांचं, छान वाटत ना असं आपल्या जोडीदार बरोबर, म्हणजे ज्या दिवशी आपण ह्या बंधन त्या दिवशी परत रिकॅप करायचं, भारी वाटत, फिलिंग एक वेगळीच असते।
माझ्या बाबतीत नाही तर सगळ्यांच्याच बाबतीत सेम असतं ते. तर परीकड कॅमेरा सईकड कॅमेरा होता तर सईला पण 4 लाख केक आणि करला सुद्धा 4 लाख केक. छान वाटतं. आणि ना दिवसभर दोघीचं काय चालू होतं माहिती नाही. गिफ्ट करून दिले दोघीही तर काय आहे देव जाणो. आम्ही काय खोललं नाही, खूप गडबड होती. आणि सईनं पण चांगलंच केलं गिफ्ट. त्याच्यामध्ये दिसायला तर खूप अट्रॅक्ट दिसत होतं पण त्याच्यामध्ये नक्की काय आहे जेव्हा अनबॉक्सिंग करतो तेव्हा कळेल. तर खुग्यामध्ये काय भरले होते दोघी काय माहिती. तर खुग्यामधून बरंच काय काय पडलं खाली. ही सगळी तयारी आम्हाला केलेली होती त्यामुळे ना खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही आले बाहेर जेवायला तर आतमध्ये सई आणि सईचे बाबा गेले तर वाऱ्याने ना तर परीचे पूर्ण केस उडाले. सईच्या घशात मध्ये कौपा लागले. का कौप होत आहे ग?